नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत बापटांची बडबड या शृंखलेमध्ये आजचा विषय आहे नेणीव म्हणजे काय आपल्या चॅनलच्या कुटुंबियांना कदाचित प्रश्न पडला असेल चिंता वाटली असेल की बरेच दिवस मी काहीच का अपलोड केलं नाही झालं काहीही नव्हतं घडलं फक्त इतकंच होतं की हा प्रश्न आपल्याच कुटुंबामधनं विचारला गेलेला होता बापटांच्या बडबडमध्ये एक विषय म्हणून आणि त्यावर खूप दिवस झाले माझ्याकडनं व्हिडिओ बनवणं राहून गेलं होतं आणि हा विषय असा नव्हता की त्याच्यावरती कधीही येता जाता आपल्याला बोलता येईल बोलता येईल नाही असं नाही पण त्याला तो न्याय देता येणार नाही त्यामुळे माझे विचार आणि मी जे काही वाचलेलं आहे त्यांचं संकलन करायला मला थोडासा वेळ लागला आणि मी शब्द दिला होता की जोपर्यंत या विषयावरती बापटांची बडबड होणार नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही व्हिडिओ अपलोड होणार नाही केवळ माझा शब्द होता म्हणून मी का काही अपलोड केलं नाही बाकी झालं काहीही नव्हतं हा व्हिडिओ झाल्यावर पुन्हा आपल्या गप्पा सुरू होतील नेणीव म्हणजे काय तर नेणीव म्हणजे काय हा खरं सांगायचं तर एक पुरातन पण महत्त्वाचा प्रश्न आहे आणि माझ्या दृष्टीने तर तो आहेच कारण की कोणत्याही कलाकाराला कलावंतासाठी नेणिवेचा प्रदेश जो आहे ही म्हणजे जणू एक सुपीक जमीन असते त्याबद्दल आपण बोलूच अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणीवेचा अभाव किंवा जाणीवेच्या विरुद्धार्थी अशी एक सरळसोट व्याख्या आहे पण एवढंच सांगून त्या नेणिवेच्या बोटाला नाहीतर पदराला धरून चालता येईल असं नाही कारण नेणीव म्हणजे गौतम बुद्धाच्या गोष्टीतल्या हत्तीसारखी आहे आपण सगळे आंधळे आणि आपण केवळ आपल्या संवेदनांच्या आधारे तिच्या एक एक अंगाची फक्त लक्षणे सांगू शकतो पण तो संपूर्ण प्राणी कुठला आहे हे सांगता येणार नाही बाकी खरं ज्ञान तर आत्मज्ञानच आहे आणि त्याच्याद्वारेच नेणिवेबद्दल चिंतन होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी नेणीव या शब्दाचे आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संदर्भ देणार आहे आणि त्याचबरोबर माझं स्वतःचं सुद्धा नेणिवेबद्दल जे चिंतन आहे ते मांडणार आहे आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण की आधी म्हटल्याप्रमाणे हा विषय असा नाही की येताच आता त्यावर बोलता यावं तर्कशुद्ध जर हा विषय नाही मांडला गेला तर या विषयावर अन्याय होऊ शकतो पुढे जायच्या आधी एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे की आध्यात्मिक संत असो गुरु असो मानसशास्त्रज्ञ असो त्यांचं सगळ्यांचं एका विषयी एकमत आहे ते म्हणजे जाणीव आणि नेणीव या प्रत्यक्षात मनाच्या अवस्था आहेत किंवा मनाचेच दोन भाग आहेत तर आपण पुढे बघूया की आध्यात्मिक दृष्टिकोनातून नेणीव आध्यात्मिक चिंतनाच्या प्रदेशात जाणीव आणि नेणीव यांच्याबद्दल विवेचन ऐकायला मिळतं ते मुख्यत्वे करून जे अद्वैत सिद्धांताच्या वाटेने जाणारे संत आहेत त्यांच्या रचनांवरनं म्हणजे त्यांच्या रचनांचा आणि सारांशाचा अभ्यास जर केला तर ठळकपणे जाणीव आणि नेणीव यांच्याबद्दल दोन मुख्य अभिप्राय आलेले दिसतात पहिला अभिप्राय म्हणजे आत्मरूपाची किंवा परमात्म्याची जाणीव आणि दुसरा अभिप्राय म्हणजे मीपणाची किंवा मायारूपी भौतिक अस्तित्वाची जाणीव हे दोन अभिप्राय यातल्या पहिल्या अभिप्रायावर संतांचा जरा जास्त भर दिसतो कारण की त्यांचं विवेचन मुख्य करून आत्मरूपाच्या किंवा आत्म्याच्या शोधाकडे घेऊन जाणार आहे आणि तरीसुद्धा दुसऱ्या अभिप्रायाबद्दलसुद्धा उदाहरणं आहेत आणि त्यांचा संदर्भ जो आहे तो माणसाच्या भौतिक अस्तित्वाशी जोडलेला आहे तो कसा ते आपण बघूच पण आधी आपण पहिला जो अभिप्राय होता की आत्म्या आत्म्याची किंवा परमात्म्याची जाणीव आणि नेणीव ठीक आहे आता कुठलाही माणू मराठी माणूस असो नेणीव शब्दाचा पहिला संपर्क जो येतो तो श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या या खालच्या उभीतल्या पंक्तीमधून जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्षसदा म्हणजे जाणीव नेणीव असं काही भगवंताच्या इथे ठाई नसतं हे सगळं माणसाच्याच मनात असतं भगवंताच्या ठाई असं काहीही नाही पाही मोक्ष सदा तुम्ही नामस्मरण करा आणि तिथे तुम्हाला मोक्ष मिळणार अशी ती ओवी आहे बहुतांशी ज्यांना अध्यात्माची आवड आहे अध्यात्माबद्दल माहिती आहे त्यांची नेणिवेबद्दलची जी पहिली माहिती किंवा पहिला संदर्भ जो मिळतो तो या ओवीमधनं मिळतो आणि त्याचप्रमाणे भावार्थ दीपिकेच्या अठराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी बोलणे न बोलणे जाणीव नेणीव यांच्याही नेणिवेच्या पलीकडे आहे म्हणजे किती वेगळे पहा न बोलणेही न बोलवणी ते बोली जे तोंड भरूनी समजायला बघा कसं आहे न बोलणे ही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरून जाणीव नेणी व, व जाणी जे ते केवढी वेगळी अनुभूती आहे म्हणजे नेणिवेची देखील नेणीव भगवान श्रीकृष्ण तेच म्हणतात की मी बोलणं न बोलणं जाणीव नेणीव यांच्या नेणिवेच्याही पलीकडे म्हणजे यांच्या जाणीवेचा तर तुम्ही सोडूनच द्या पण या सगळ्यांच्या नेणिवेची सुद्धा जी नेणीव आहे त्या नेणिवेच्यासुद्धा मी पलीकडे आहे आता नेणिवेची नेणीव हे फक्त चिंतन आणि साधनेद्वारेच ते अनुभवता येणं त्याची अनुभूती घेता येणं शक्य आहे म्हणून म्हणलं मन की खरं ज्ञान हे आज शेवटी आत्मज्ञानच आहे पण संदर्भ तुम्हाला देतो आहे की कोणकोणत्या संदर्भाने आध्यात्मिक रचनांमध्ये आध्यात्मिक जगतामध्ये नेणिवेचे संदर्भ आलेले आहेत आता नेणिवेबद्दल फक्त माऊलीनेच लिहिले असं नाही आहे इतर अनेक संतांनी आपापले विचार मांडलेले आहेत त्यातलं एक उदाहरण सांगतो ते म्हणजे संत एकनाथ महाराज ते म्हणतात की जाणीव नेणीव हे वाड कल्पनेचे समूळ झाडं तुझे तुझची आड उभे ठाकती नाना हेतू विवंचना सांडून या कल्पना एका जनार्दना शरणरी घे म्हणजे असं की जाणीव नेणी हे वाढ आहे हा फक्त तुमच्या मनाचा खेळ आहे कल्पनेचे समूळ झाडं ही फक्त तुमची मनाची कल्पना आहे की आपल्याला जाणीव आहे आणि आपल्याला किंवा आपल्याला नेणीव आहे ही फक्त तुमची कल्पना आहे स्वतःची बाकी काहीही नाही आता इथे जाणीव नेणीव जे आहे ते आत्म्याची जाणीव आहे परमात्म्याची जाणीव आहे तो जो सर्वाभूती आत्मा आहे त्याच्याबद्दलची जाणीव किंवा त्याच्याबद्दलची नेणीव या संदर्भात ते येतं आणखीन एका ओवीमध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही विज्ञान जे तेही लया जाय म्हणजे भगवंताची जागा अशी आहे की जिकडे जाणीव आणि नेणीव म्हणजे भगवंताबद्दल आपल्याला असलेली जाणीव किंवा नेणीव ही त्या भगवंताच्या ठाई नाही ज्ञानेश्वर माऊलींनी पण याच अर्थाने आहे आधी पण इथे एकनाथ महाराज म्हणतात की विज्ञान जे तेही लयाज आहे म्हणजे तिथे तुमचं ज्ञान जे आहे आता विज्ञान म्हणजे विविध विषयांचं ज्ञान आपण ज्याला विज्ञान किंवा सायन्स म्हणतो त्या अर्थाने अध्यात्मामध्ये विज्ञान येत नाही विज्ञानचा अर्थ आहे विविध गोष्टींचं ज्ञान किंवा विविध गोष्टींचं ज्ञान संपादन करणे तेही लयाज आहे म्हणून भगवंताच्या ठाई तुमचं जाणीव नेणीव किंवा जे तुमचं ज्ञान आहे तुम्ही काही जे काही ज्ञान मिळवलेलं ते सुद्धा तिथे लयाला जातं तिथे काहीही उपयोग होत नाही आणखीन एक उदाहरण आहे एकनाथ महाराजांच्या ओवीचं की सर्वे कर्म भावे विठ्ठल नामागावे सर्वे कर्म भावे विठ्ठल नामागावे जाणीवे नेणिवेचे हावे पडू नये म्हणजे जाणीव नेणिवेच्या फंदामध्ये तुम्ही पडू नका याचं आणखीन एक कारण असं आहे की जेव्हा माणसाला जाणीव आहे याची जाणीव होऊ जेव्हा लागते की मला जाणवतं आहे किंवा मला जाणीव होत आहे परमात्म्याची हे जेव्हा त्याला जाणवू लागतं तेव्हा त्यामध्ये अहंकार येण्याची एक भीती निर्माण होते संतांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये हाच फरक आहे की त्यांना ही जाणीव असते याची जाणीव देखील नसते आणि याचीसुद्धा त्यांना जाणीव नसते म्हणजे नेणिवेची नेणीव मग अशी जे भावार्थ दीपिकेचं मी उदाहरण दिलं की नेणिवेची पण नेणीव आहे ती ही आहे आणि त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते जाणीव नेणिवेचे हवे पडू नये त्याच्या मागे लागू नका की कि मला किती देव कळला किती आत्म्याबद्दल समजलं हे झालं या फंदात पडू नका मी म्हणलं ना की या अभिप्रायामध्ये आत्मज्ञान आत्मरूपी परमेश्वराचा जो निवास आहे त्याबद्दल जाणीव आणि नेणिवेबद्दल या अभिप्रायामध्ये आपल्याला तशा रचना दिसतात आता संत नामदेव महाराज म्हणतात की जाणीव नेणीव तरीचं शोभ हे सर्व जरी होय आयुर्भाव वैराग्याचा आता हे जाणीव नेणिवेचं जे काही तत्त्वचिंतन आहे ते केव्हा शोभून दिसतं जेव्हा आयुर्भाव होतो वैराग्याचा तुमच्यामध्ये तेव्हा त्याच माणसाला हे सगळं शोभून दिसतं ना म्हणजे नाहीतर वागायचं सगळं तुम्हाला हवं तसं बरं का सर्व प्रकारचे भोगवादी व्हायचं आणि म्हणायचं जाणीव आणि नेणिवेबद्दल तुम्ही बोलत राहा असं नाही चालणार जाणीव नेणीव तरीचं शोभे सर्व जरी होय आयुर्भाव वैराग्याचा जोपर्यंत या वैराग्याचा आयुर्भाव नाही तुमच्यामध्ये अंतर्भाव नाही तोपर्यंत जाणीव नेणीव जी आहे ती तुम्हाला शोभून दिसणार नाही त्याबद्दल बोलू नका आणखीन एक त्यांच्याच अभंगातली एक पंक्ती आहे चहुंचे बोलणे सहाचे नेणीव अठराची जाणीव कैची तेथे आता हा थोडासा गूढ असा अभंग आहे त्याबद्दल आपण खरं तर वेगळा व्हिडिओ करू शकतो इतका गूढ आहे पण एवढंच फक्त आहे की चार दिशा आणि सहा बाजू चार दिशांनी सहा बाजू की चौफेर बोलायचं सहा दिशांनी नेणीव तिकडे अठराची जाणीव कशी होणार त्यांचं तुमचं होणारच नाही म्हणजे नुसतं चहू बाजूनी बोलत राहणं हे म्हणजे नेणीव आहे सहाची थोडक्यात जाणीवेबद्दल बद्दल तुम्ही विचार केला जास्त तर तुम्ही नेणिवेच्या दिशेने जाणार अर्थात जाणिवेच्या अभावाकडे जाणार आपण अजून त्याच अर्थात आहोत बरं का एवढं लक्षात ठेवा की नेणीव म्हणजे जाणिवेच्या विरुद्धार्थी आणखीन एक उदाहरण देतो मृत्युंजय स्वामींचं मृत्युंजयस्वामी एक संत होते ज्यांच्याबद्दल हल्ली खरं तर ऐकायला मिळत नाही पण तरी त्यांचा एक अभंगातली एक ओवी तुम्हाला वाचून दाखवतो जव विपरीत ज्ञान न सुटे अज्ञाने नेणीव न तुटे ज्ञानरूप अदटे उरते आपण आपे म्हणजे जेव्हा विपरीत ज्ञान न सुटे जेव्हा विपरीत ज्ञान सुटत नाही थोडक्यात ज्ञान आहे पण ते दुष्कर्मासाठी पापकर्मासाठी किंवा वाममार्गाने जात आहे अज्ञाने नेणीव न तुट तुटे अज्ञानामुळे काय होतं तुमची नेणीव तुटत नाही परमेश्वराची जाणीव तुम्हाला होत नाही आणि आतमध्ये ती जाणीव आहे त्याच्या ती जाणीव तुम्ही शोधायची नसते ती तुम्हाला झाली पाहिजे आणि हे तुमचं तुम्हालाच झालं पाहिजे त्याच्याबद्दल ना अहंकार असला पाहिजे ना त्या जाणीवेची जाणीव असली पाहिजे मी आहे हे जेव्हा आपण म्हणतो तिथे अहंकार आला माझ्या असण्याला जेव्हा तुम्ही काही विशेषण देतावरती की मला जाणीव झाली आहे तेव्हा तिथे ते अहंकार येतो कारण की त्या जाणीवेची जाणीव तिथे निर्माण होते ते फक्त ज्ञानेश्वर माऊलींसारखेच योगी पुरुष असतात जे म्हणतात की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले कारण की त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं आणि आत्मज्ञान जे आहे ते जाणीव नेणीवेच्या पलीकडे मग अशी म्हटलं त्याप्रमाणे जाणीव नेणिवेच्या नेणिवाच्या पल्ल्याड भगवंत आहे ते तिथे जाऊन पोचलेले मुकुंदराज म्हणतात की जाणीवा नेणिवा दोही विरहित भावा दोही बीजा ओलावा विस्तारित तो ठीक आहे की जाणीवा आणि नेणिवा जे आहेत ते दोन विरहित भाव आहेत खरं सांगायचं तर त्या फक्त तुमच्या कल्पना आहेत मानसिक मनाच्या कल्पना आहेत बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही दोही बीजा ओलावा विस्तारित तो आता हे तुमच्यावर आहे की कुठली गोष्ट विस्तारायची आहे परमेश्वराच्या जाणीवेला विस्तारायचं आहे का परमेश्वराबद्दलच्या नेणीवेला विस्तारायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा हे आणखीन उदाहरण आलं अनेक संतांनी त्यांच्या अभंगांबद्दन लिहिलेलं आहे आता समर्थ रामदास स्वामी यांनी नेणिवेबद्दल जितकं विवेचन केलं ना तितकं क्वचितच कुठल्या साधूंनी किंवा संतांनी केलेलं असेल म्हणजे दासबोधाचे समासच्या समास केवळ वा जाणीव आणि नेणीव यांच्या चिंतनाबद्दल आणि त्यांच्या लक्षणाबद्दल मांडलेले आहेत त्यांचं मुख्य विवेचन मूळ माया आणि तिच्या गुणांच्या अवलोकनाभोवती फिरते हे अगदी सोप्या आणि ढोबळ अर्थाने सांगायचं तर मूळ माया म्हणजे सर्व चराचर सृष्टीच्या मर्मस्थानी असलेली चेतना की जिच्या जोरावरती ही सृष्टी सुरू शुरु आहे चालू आहे ज्याप्रमाणे निराकार आकाशात वायू विचरण करतो त्याचप्रमाणे मूळ माया देखील देहात आणि देहाच्या सर्व अवस्थात विचरण करते अशी समर्थ्यांनी केलेली ती कल्पना ज्याप्रमाणे वायूचे वाहणे जिवंतपणाचं लक्षण आहे त्याचप्रमाणे मूळ मायाचा संचार ही जाणीवेचं लक्षण आहे त्याच्या विपरीत ज्याप्रमाणे वायूचं थांबणं मृतावस्था असते त्याचप्रमाणे मूळ मायाचं थांबणं म्हणजे नेणीव मी समर्थांनी जाणीव नेणीव मिश्रित मनाच्या एकूण तीन अवस्था सांगितल्यात आणि त्यांचे गुण पण सांगितलेत जाणीव म्हणजे सत्वगुण पुन्हा एकदा तुम्हाला अभिप्रायाबद्दल सांगतो की आपण जाणीव म्हणजे आत्मरूपी अस्तित्व जे आहे त्याच्याबद्दलची जाणीव परमात्म्याची जाणीव आणि चराचर सृष्टीला चालवणारी जी शक्ती आहे त्याबद्दलची जाणीव त्या जाणीव नेणीवेबद्दल आपण बोलतो आहे अजूनही त्याच्यावरच बोलतो आहे जाणीव सत्वगुण जाणीव आणि नेणीव मिश्रित जे आहे तो रजगुण आणि फक्त नेणीव म्हणजे तमोगुण असे त्यांनी गुण जे आहेत त्यामध्ये जाणीव नेणीव आणि जाणीव नेणीव मिश्रित यांचं विभागणी केलेली आहे दासबोधाच्या नवव्या दशकातला म्हणजे गुणरूप याच्या दशकातल्या सहाव्या समासात म्हणजे गुणरूप निरूपण याच्यामध्ये मूळ माया आणि जाणीव नेणीवेबद्दल खरं सांगायचं तर खूप छान विवेचन दिलेलं आहे त्यातल्या काही पंक्ती देतो आहे म्हणजे दासबोध इतका मोठा ग्रंथ आहे ग्रंथराज आहे तो खरं सांगायचं तर सगळं सांगणं कठीण आहे खूप वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकेल पण तुम्हाला त्यातल्या काही मी पंक्ती वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला रामदास स्वामींचं जे विवेचन आहे जाणीव नेणिवेबद्दल ते तुम्हाला अगदी सहज समजेल दासबोध हा कोणालाही सहज समजण्याजोगा म्हणजे किमान समजण्याजोगा म्हणजे शब्द जे आहेत त्याचे ते असे नाही आहेत की कुणाला समजणार नाहीत शब्द जे आहेत भाषा जी आहे ती मराठी आहे तुम्हाला आणि मला समजतील असे शब्द आहेत हां त्याचं विवेचन त्याचं चिंतन हे जड असू शकतं पण आता हे पहा की आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया मग अशी म्हटलं त्याप्रमाणे की ज्या आकाश जसं निराकार आहे त्याच्यामध्ये जसा वायू असतो त्या वायूचा संचार विचार जो आहे ते म्हणजे मूळ माया तसा या वायूचा विकार जो आहे चराच्या सृष्टीमध्ये चेतना म्हणून ती मूळ माया हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक पंचभूतांमध्ये या मूळ मायाचा संचार होतो आणि जग पुढे सरकत असतं तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजोगुण नेणीव तमोगुण जाणीजे श्रोती जाणीव सत्वगुण परमेश्वराची जाणीव मध्य म्हणजे दोघांचं मिश्रण म्हणजे रजोगुण आणि फक्त नेणीव म्हणजे तमोगुण म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राय पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले हे पहा म्हणाल तेथे कायची जाणीव तरी ऐकायचा अभिप्राय पिंडी महाकारण देही सर्व पिंडाचं महाकारण जे आहे ते देही सर्व याचा थोडक्यात अर्थ सांगायचा असा की आत्मा जरी सर्वाभूती असला तरीसुद्धा त्याला आपलं कर्म करण्यासाठी पिंडाची गरज असते आणि पिंड आला की देहदेखील आलाच ही साक्षिणी अवस्था आहे दिसणारी अवस्था आहे भौतिक अवस्था आहे फक्त आत्मा काही करू शकणार नाही कर्म करण्यासाठी त्याला पिंड आणि देह यांची गरज असते आणि त्या अवस्थेमध्ये जेव्हा आत्मा प्रवेश करतो तेसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे साचे म्हणजे खरोखरीच देह हे महाकारण आहे हे हे हा कारक आहे करता नव्हे ज्याच्या माध्यमातून हे कर्म घडलं तो देह म्हणून तेथ जाणीवेचे अधिष्ठान आले आता जर तुम्हाला कर्म करायचं असेल हे ब्रह्मांडाचं जे मूळ प्रकृती आहे मूळ माया जी आहे तिला जर काही कर्म करायचं असेल तर जेर जे जेव्हा ती देह धारण करेल कुठला तेव्हा तिथे जाणिवेचं अस्तित्वच असलं पाहिजे त्याशिवाय मूळ मायाचा संचार होईल कसा आणि मूळ मायाचा संचार नाही तर जिवंत कसं त्यामुळे मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारणसाचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुणवास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी हे त्रिगुणांबद्दल मगाशी जे आपण म्हणलो की सत्वगुण रजगुण आणि तमगुण याबद्दल समर्थ सांगतात आता याच समासामध्ये पुढच्या काही पंक्ती अशा आहेत ते म्हणजे जाणीव म्हणजे जाणते चळणं त्याची वायोचे लक्षणं मी आधी म्हटलं ना तुम्हाला की मूळ माया जी आहे त्याचं विवेचन जे आहे ते वायूरूपासारखं केलं आहे जाणीव म्हणजे जाणते चळणं चळणं म्हणजे हळणे चालणे किंवा मूवमेंट ज्याला इंग्रजीत म्हणतो आपण ते त्याची वायूचे लक्षणं फिरत राहणे चालत राहणे वाहत राहणे हे तर वायूचं लक्षण आहे जाणीव म्हणजे जाणते चळणं तेची वायूचे लक्षणं जाणीवेला एके ठिकाणी थांबून चालत नाही वायू अंगी सकळ गुण मागा निरोपिले म्हणून जाणीव नेणी मिश्रित अवघ चालीले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे या जाणीव नेणीव मिश्रित जे काही विश्व आहे त्याच्यावर पंचभूत चालतात आता नेणीव जी आहे नेणीव ही वस्तूच अशी आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला जाणीवच नाही तर ती तुम्ही काढून कशी टाकू शकाल असं होणारच नाही जाणीवही असते माणसात आणि नेणीवदेखील असते आणि या दोघांच्या मिश्रणातनं पंचभूतांचं जे चलनवलन आहे जे व्यवहार आहेत ते सुरू असतात आता जर जाणीवेची शक्ती अधिक असेल तर मनुष्य सात्विक होईल पण जर नेणिवेची शक्ती अधिक असेल तर तो त तामसी होईल तमगुणाने युक्त होईल तुमच्यावर आहे कोठे दिसे कोठे न दिसे परितेभूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूल सूक्ष्म आता हे वायूसारखं आहे ना कुठे दिसे कोठे न दिसे आता कोठे दिसे कोठे न दिसे जर त्याला कुठला रंग मिळाला धुरासारखा वगैरे तरच दिसणार नाही तर नाही दिसणार जाणवेल तुम्हाला की हा वारा आहे पण कोठे न दिसे परिते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धि करिता भासे स्थूल सूक्ष्म आता हे पंच आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आहे की कधी दिसतात कधी नाही दिसत प्रत्येक वेळी दिसेलच असं नाहीये पंचभूते आकारली भूतीभूते कालवली तरी तपाहात बसली एक स्थूल एक सूक्ष्म पंचमहाभूत जी आहेत ती तुमच्या या त्रिगुण जे आहे सत्वगुण रजगुण आणि तमगुण यावर आधारून भूतेभूती कालवली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मिश्रणामध्ये आहेत पंचमहाभूतांचा म निवास आपल्या शरीरामध्ये देखील असतो आता हे तुमच्या गुणांवरती अवलंबून आहे की कुठल्या पंचमहाभूतांपैकी कुठल्या भूताचा निवास जो आहे तो कसा आहे आणि किती आहे एक स्थूल आहे एक सूक्ष्म आहे हे होत राहतं कधी स्थूल असतं कधी सूक्ष्म असतं स्थूल म्हणजे न हळणारं आणि कधी सूक्ष्म असतं म्हणजे लहान असतं भूतीभूते कालवली तरी पाहत भासली एक स्थूल एक सूक्ष्म आता या विवेचनामध्ये आपण समासाबद्दल नंतर काहीतरी बोलूच सांगायचं फक्त इतकंच होतं की नेणिवेचं स्वरूप हे आत्मज्ञानाच्या जाणीवनिणीवशी संबंधित आहे आणि आपल्या संतांनी आध्यात्मिक गुरूंनी या अभिप्रायाबद्दल जास्त करून लिहिलेलं आहे आता आपण दुसरा जो अभिप्राय होता म्हणजे मीपणाची किंवा मायारूपी भौतिक अस्तित्वाची जाणीव आधीचा अभिप्राय आपण जो बघितला आत्तापर्यंत तो परमेश्वराच्या जाणीवेबद्दल परमात्म्याच्या जाणीवेबद्दल आत्म्याच्या जाणीवेबद्दल होता आता जे आहे ते संसारात मायारूपी भौतिक अस्तित्वामध्ये माझ्या असण्याची मी जाणीव मीपणाची जाणीव जी आहे त्या जाणीव आणि नेणिवेबद्दल हे अध्यात्मातच आहे सगळं अजून आपण आध्यात्मिक विश्वामध्ये जाणीव आणि नेणीव समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मी आधी म्हटलं त्याप्रमाणे की हा विषय खरंच मोठा आहे आणि लक्ष देऊन ऐकायला लागेल की मीपणाची मायारूपी भौतिक अस्तित्वाची जाणीव आता माणसाला आत्मज्ञान नसलं की तो मायेला सत्य आणि भौतिकाला सत्व मानू लागतो हे तर उघड आणि त्यातून निर्माण होतं ते अज्ञान आद्न्यान। अज्ञानामुळे अहंकार ज्याच्यामुळे मी ज्याप्रमाणे आत्म्याच्या जाणिवेची गरज असते त्याचप्रमाणे संसारात जगत असतानासुद्धा वास्तविकतेचे भान असणं गरजेचं आहे आत्मज्ञान महत्त्वाचं आहे याबद्दल वादच नाही पण आपण पोकळीत राहत नाही ना मग अशी म्हटल्याप्रमाणे फक्त आत्मा काही करू शकत नाही त्याला कर्म करायचं असेल तर त्याला देह जो आहे तो परिधान करावाच लागतो आणि जर देह आहे तर तुम्हाला संसारातल्या वास्तविकतेला विसरून चालत नाही आणि ते नसेल तर माणूस अज्ञानाच्या आणि अहंकाराच्या वाटेने जाऊ लागतो आणि तो एकदा गेला की मग त्याची फसगत निश्चित याचं एक फार सोपा उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हा अभिप्राय समजायला अगदी सोपा जाईल ठीक आहे आता कल्पना करा की स्वर्गीय भारतरत्न लता दिदींना किंवा स्वर्गीय भारतरत्न पंडित श्री भीमसेन जोशींना जर कोणी अमुक स्वर असा लावावा किंवा तमुक राग असा गावा असं जर त्यांना कोणी सांगू लागलं तर आपण त्या सांगणाऱ्याला चक्क मूर्ख म्हणलं असतं हो ना उद्या कोणीतरी यावं आणि सचिन तेंडुलकर किंवा यांच्यात गावस्कर किंवा यांच्यासारख्या मोठमोठ्या दिग्गज लोकांना सांगावं की नाही क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह हा असा मारायचा असतो असं जर कोणी सांगायला लागलं तर आपण त्याला काय म्हणू ते सांगणाऱ्याला मूर्ख म्हणू आपण बरोबर ना याचं कारण असं आहे की मग या मूर्ख म्हणण्याला कारण हे की ते सांगणं हे कारण नसून ते कोणाला सांगतायत याबद्दल त्यांच्या अज्ञानाला आपण दूषण देतोय मग त्या माणसाला जे मूर्ख म्हणतोय की तो मा माणूस मूर्ख आहे म्हणून नाही तो कोणाला सांगतोय याची त्याला जाणीव नाही आहे म्हणून त्याला मूर्ख म्हणतोय ही झाली वास्तविकतेची नेणीव आपल्या आजूबाजूला घडतं असं हो की नाही सुद्धा कधी कधी कोणाला तरी म्हणतो अरे तू मला काय सांगतोस मला माहिती आहे हे आयुष्यभर मी हेच करत आलो आहे तरी तू पण मलाच आहेस असं आपण कधी कधी कोणाला बोलून दाखवतो ही त्या माणसाची नेणीव असते की त्याला वास्तविकतेचं भान नाही संत मुक्तेश्वरांनी आपल्या मूर्खांच्या लक्षणात बरं ही आहे बरं का कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची लक्षणं दिली आहेत ना तसं संत मुक्तेश्वरांनीसुद्धा मूर्खांची लक्षणं दिलेली आहेत आता त्या मूर्खांच्या लक्षणामध्ये एक फार सुंदर उकल आहे जाणीव नेणिवेबद्दल बरं का ऐका तुम्ही लगेच कळेल तुम्हाला मी श्रेष्ठ श्रेष्ठाच्या कुमार धरी विद्येचा अहंकार मी स्वतःला श्रेष्ठ समजणारा धरी विद्येचा अहंकार मी श्रेष्ठ श्रेष्ठाचा कुमर धरी विद्येचा अहंकार सुज्ञ सुविद्या न करी नर तो शतमूर्ख जाणावा म्हणजे ज्या नराला ज्या माणसाला सुविद्यासुद्धा सुज्ञ करू शकत नसेल तो शतमूर्ख आहे म्हणजे मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ हे नुसताच बोलत बसलाय आपल्या विद्येचा अहंकार आहे आणि सुशिक्षित असून सुविद्या मिळाली असून देखील जो सूज्ञ नाही तो माणूस तो शतमूर्ख जाणावा म्हणजे शंभर मूर्खाने एवढा तो मूर्ख जाणावा साखरे ते स्वादिष्ट करणे कर्पुराते सुवास देणे चतुर पुरुषाते शिकवणे हेची नेणी व सांगतिया हेच उदाहरण दिलं ना मी मगाशी साखरे ते स्वादिष्ट करणे म्हणजे साखरेला अजून गोड करणे ते सुवास देणे कापुराला आणखीन सुवास द्यायचा प्रयत्न करणे चतुर पुरुषाते शिकवणे जो आधीच हुशार आहे आधीच चतुर आहे निष्णात आहे त्याला शिकवणे हेची नेणीव सांगतिया ही तर त्या माणसाची नेणीव आहे नेणीवेचं लक्षण आहे साखरी लगोड करणाऱ्या माणसाला तर आपण मूर्खच म्हणू ना तेच मी उदाहरण मगाशी दिलं की भीमसेन जोशींना जर कोणी सांगायला लागलं किंवा सांगितलं असतं ते जेव्हा होते तेव्हा की पंडितजी हा राग ना असा गावा तर आपण मूर्खात काढला असता त्या माणसाला अरे की तू किती मूर्ख आहेस तुला याची जाणीवच नाही तू कोणाशी बोलतो आहेस आता जाणीवच नाही म्हणजे काय नेणीव पण ही नेणीव जी आहे ही आधीच्या अभिप्रायापेक्षा वेगळी आहे म्हणून मी त्याचे दोन भाग केलेत एक जो परमात्म्याच्या जाणीव नेणिवेबद्दल आहे आणि एक भाग जो या वास्तविकतेचं भान नाही वास्तविकतेची जाणीव नाही त्या माणसाला त्या निर्णिमेबद्दल आता आणखीन एका अभंगामध्ये संत एकनाथ महाराजसुद्धा नेणिवेचं फार वेगळं रूप देतात बरं का आता आधी तुम्हाला जी उदाहरणं दिली ना ती आत्म्याच्या जाणीव नेणिवेबद्दल होतं आता या अभंगात त्या एकदम वेगळंच रूप आहे की जिथे सत्याच्या जाणिवेच्या अभावामुळे जडलेलं जे अज्ञान आहे आणि जे मी पण आहे त्यामुळे कशी फसगत होते त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे खरं तर याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करेन कधीतरी पण आता हा अभंग बघा जाणिवेचं वास्तविकतेचं भान नसलेलं जी नेणीव आहे त्याबद्दल बघा जाणीव फेडा जाणीव फेडा जाणीवेने जानिव वेडा लावी जाणीव जाणीव करत करत त्या जाणीवेने वेळ लावलं ला पार की मला येतं मला येतं करत नेणपणे मज होता जो भाव जाणीवेने कैसे मज नागविले नेणपणे जेव्हा काही कळत नव्हतं तो जो भाव होता तो खरा जाणीवेनं ना नागवलं मला याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की माणूस जेव्हा लहान असतो ना तेव्हा त्याला काहीच कळत नसतं तो अगदी निरागस असतो अगदी भाबडा असतो जसजसं जसं मोठा व्हायला लागतो ना मूल लहानाचं तसतसं त्याला जाणीव होत जाते आणि तो भाबडेपणा निघून जातो आणि जेव्हा याची आपल्याला जाणीव होते की आपला आपला भाबडेपणा सगळा निघून गेला आहे आता आपण ठार या समाजात राहणारे काय सांगायचं त्याला चोरासारखे वागतो आहे तेव्हा स्वत स्वतःला नग्न केल्याची भावना होते की अरे मी स्वतःला नागवून घेतलं माझ्यातल्या त्या सत्वाला माझ्यातल्या त्या निरागसतेला भाबडेपणाला झालं काय नेणपणे मज होता जो भाव जाणीवेने कैसे मज नागविले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण हवं तो मोठेपणा जेव्हा आला ती जाणीव जेव्हा आली त्यानी उलट केलं त्याने नागवलं आणि हे वास्तविकतेच्या अहम भावामुळे झालेली जाणीवेमुळे झालेली फसगत नेणपणे मी सर्वांशी मानी जाणीव येता कोणा न मानी जेव्हा मी नेणपणे जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा मी सगळ्यांना मानत होतो मी सगळ्यांना आदर देत होतो सगळ्या माणसांमध्ये सर्वरूपी आत्मा जो आहे तो एक आहे हे मानत होतो त्यामुळे सगळ्यांचा मान करत होतो पण जसा मी जाणता झालो जसा मला जाणीव झाली तसं मी कोणानं मानी आपल्या आजूबाजूला असतं ना असं कसं कधी कधी होतं बघा असं तुम तुम्ही अनुभवलं असेल माझी खात्री आहे की आत्ता आत्ता कालपर्यंत आपल्याशी बोलणारी एखादी व्यक्ती की जी आपल्याबरोबर अगदी छान बोलते म्हणजे मान राखून आदर राखून आदराने चांगल्या भावनेने आपल्याशी बोलते तो माणूस जेव्हा अचानक मोठा होतो की नाही सामाजिक स्तरावर किंवा आर्थिक स्तरावर तेव्हा तो कधी कधी तुमच्याशी बोलणं सोडून देतो तुम्ही त्याला त्याच्या स्तरावरचे वाटत नाही आधी तो बोलायचा कारण की आधी नेण पण होतं ना आपण काहीतरी आहोत आपण काहीतरी मोठे आहोत ही जाणीवच तेव्हा नव्हती त्यामुळे ते सगळ्यांशी समान याने वागत होते जाणीव येता कोणा न मानी आणखीन एक उदाहरण सांगतो जे तुम्ही अनुभवलं असेल तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा काळ येतो की त्याच्याकडे जेवढे असायला हवे तितके पैसे नसतात आणि मग तो सामान्य लोक ज्याप्रमाणे वागतात ज्याप्रमाणे खातात ज्याप्रमाणे बसतात उठतात कपडे घालतात त्याप्रमाणे तोही करतो आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा त्याला तेच सामान्य माणसांचं जाणं येणं खाणं कपडे घालणं बसणं उठणं कमीपणाचं वाटायला लागतं जाणीव वा येता कोणानं मानी जाणीव नेणी व नेण्याची काही एक जनार्दनी लागला पायी पुन्हा एकदा भावार्थ दीपिकेत जे होतं ना वाक्य त्याच्याशी मिळतं जुळतं पहा जाणीव नेणीव नेण्याची काही या जाणीव नेणीवेचीच नेणीव असली पाहिजे तरच लागला पायी तरच परमेश्वराच्या पायी जागा मिळेल या मीपणा नसण्याचा सुद्धा एक अहंकार असतो बरं का म्हणजे मला अहंकार नाही असं म्हणण्यात सुद्धा एक प्रकारचा अहंकार आहे विचार करून बघा मला कुठलाच अहंकार नाही हा सुद्धा अहंकारच आहे ही या भौतिक अस्तित्वाबद्दल असलेली नेणीव आता इथे महाराज म्हणतात की जाणीव फेडा आता याच कारणामुळे मी नेणीवेच्या आध्यात्मिक विवेचनाचे दोन भाग केले होते आता एका भागामध्ये जाणीवेला सात्विक योग्य आणि इष्ट मानलं आहे आणि खालच्या अभंगामध्ये तर चक्क जाणीव सोडा जाणीव फेडा असं आहे पण ते दिशाभूलवू नये म्हणून मी तुम्हाला त्याचं विवेचन करून दाखवलं की इकडे जाणीव म्हणजे मी पणाची जाणीव की मी आहे कोणीतरी ही जाणीव जी आहे ना ही तुमची फसगत करते हे संत एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता आत्तापर्यंत तुम्हाला नेणीव म्हणजे काय या प्रश्नाचं किमान आध्यात्मिक संदर्भातून उत्तर मिळालं आहे अशी मी आशा करतो हा व्हिडिओ मोठा होणार आहे माफ करा मला पण हा विषय पण मोठा आहे आणि हे मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या दृष्टीने सुद्धा विचार कराल आणि तुमची स्वतःसाठी सुद्धा उत्तरं शोधाल आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण नेणीव आणि ने जाणीवेबद्दल बघितलं आता आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा नेणीव म्हणजे काय याचं थोडंसं विवेचन तुम्हाला मी सांगतो ठीक आहे माझा अभ्यास जो सांगतो मी जे वाचलेलं आहे मी जे अभ्यासलेला आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला हे सांगतो म्हणजे जाणीव नेणीव यांच्या संदर्भात खरं सांगायचं तर युरोपमध्ये जर्मनी विशेषत त्याच्यानंतर इंग्लंड फ्रान्स आणि थोडंफार पोलंड वगैरे या देशांमध्ये खूप संशोधन साधारणपणे अठराव्या शतकाच्या शेवटाला आणि एकोणिसाव्या शतकापासनं यावरती भरपूर संशोधन सुरू झालं म्हणजे त्याच्यामध्ये गॉल फ्लॉरेन्स बुईलो हॉल्ट हार्टमन यांनी खूप संशोधन केलं आहे मानसशास्त्राच्या भागामध्ये आणि हे जे जाणीव नेणीव जे आहे ना याच्याबद्दल आता याच्यामध्ये मुख्यत अबोध मनाच्या विश्लेषणाचा भाग होतो मानसशास्त्रामध्ये जाणीव नेणीव जी आहे ना ती सबोध आणि अबोध खरं सांगायचं तर सबोध असा शब्द नाही पण मी सबोध म्हणजे बोध असलेलं या अर्थाने वापरतोय शब्द आपण निर्माण केला असं म्हणूयात पण या मानसशास्त्राच्या संशोधनामध्ये या अबोध मनाचं विश्लेषण जे आहे ना त्याबद्दल मानसशास्त्रज्ञांना सुद्धा भरपूर कुतूहल आहे अजून सुद्धा आहे हे जे अबोध हो जे मन आहे ना की ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही आहे काही ते कसं काम करतं याबद्दल मानसशास्त्रज्ञांनी भरपूर संशोधन केलं आहे आणि त्याच्यात जो अग्रक्रम लागतो ना तो सिगमंट फ्रॉईड यांचा मी तुम्हाला सगळ्यांना सल्ला देईन की थोडंफार ना सिगमंट फ्रॉईड यांचं जे संशोधन आहे ना त्याबद्दल वाचा सगळं पुस्तक वाचा असं मी नाही म्हणणार कारण की ते क्लिष्ट आहे पण किमान थोडंफार का होईना सिगमंट फ्रॉईड कोण होते त्यांचं योगदान काय हे तुम्ही नक्की वाचा माझी खात्री तुम्हाला नवीन काहीतरी नक्की समजेल आता त्या त्यांच्यामध्ये या सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये जो अग्रक्रम लागतो ना या अबोध मनाच्या किंवा जाणीव नेणिवेबद्दल संशोधन जे आहे त्याच्यामध्ये तो सिगमंड फ्रॉईड यांचा आता या हे सगळे मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी मनाचे दोन भाग केलेत प्रमुख एक आहे कॉन्शियस आणि एक आहे अनकॉन्शियस इंग्लिशमध्ये कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड म्हणजे सबोध किंवा अबोध मन आणि यालाच ते जाणीव आणि नेणीव यांचे प्रदेश असं म्हणतात जाणीव म्हणजे कॉन्शियस माइंड नेणीव म्हणजे अनकॉन्शियस माइंड म्हणजे स्टॅनले हॉल एक मानसशास्त्रज्ञ होते ते म्हणतात की सबोध किंवा जाणीवेनी युक्त मन हे म्हणजे हिमनगराच्या सॉरी हिमनगाचं पाण्याच्या वर दिसणारं अंग आहे ना ती म्हणजे जाणीव असते म्हणजे तुम्ही मन जर हिमनग ज धरलात तर हिमनगाचं जे टोक वरती दिसतं ना ती फक्त जाणीव असते बाकी उरलेलं जे काही मन आहे ते सगळं अबोधच आहे ते सगळं अबोध आहे हिमनगाचं दडलेलं अंग म्हणजे अबोध मन मग त्यांच्यामध्ये माणसाच्या जाणीवांचे मूळ स्त्रोत जर आहे तर ते या अबोध मनातल्या तरंगांमध्ये सापडतात मग फ्रॉईडसुद्धा हेच म्हणतात की तार्किक मनाच्या मागे अतार्किक मन दडलेलं आहे मग बिहाइंड एव्हरी लॉजिकल माइंड देर इज सम लॉजिकलेसनेस आता हा सुद्धा एक वेगळा शब्द आहे लॉजिक लेस आपण बरेचदा इल लॉजिक असं म्हणतो इल लॉजिकचा अर्थ लॉजिक नसणे असा नाही आहे आपण म्हणतो त्याला की इ लॉजिकल आहे म्हणजे लॉजिकच नाही आहे तसं नाही आहे इल लॉजिकलचा अर्थ आहे की चुकीचं लॉजिक इथे चूकबरोबर नाही चाललं आहे इथे चाललं आहे की तार्किक मनाच्या मागे अतार्किक मन असतं म्हणजे लॉजिकल माइंड तार्किक मन जे आहे त्याच्यामागे लॉजिक लेस लॉजिक नाहीच मुळात लॉजिकचं अस्तित्वच नाही असं मन दडलेलं असतं मी थोडक्यात मनामध्ये जे काही अमूर्त अतार्किक आणि अबोध असे जे काही सूक्ष्म तरंग उठतात ना त्यांच्या स्पंदनांमधनं नेणीव जन्म घेते जे काही अमूर्त अतार्किक ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट असं पण म्हणतो त्याला कधीकधी इंट्युशन्स असं सुद्धा म्हणतो की असं का झालं माहिती नाही आहे पण ते जे काही अतार्किक अमूर्त अबोध जे काही सूक्ष्म तरंग आहेत ना त्याला हे मानसशास्त्रज्ञ मंडळी जी आहेत ना ती अनकॉन्शियस माइंड म्हणतात नेणीव असं म्हणतात आणि सेगमंट फ्रॉइड असं म्हणतो की नेणिवेच्या ज्या लहरी ज्या आहेत ना नेणिवेच्या जी काही स्पंदनं आहेत त्याच्यामध्ये जे उमटणाऱ्या जे काही अमूर्त असे विस्फोट आहेत छोटे छोटे सूक्ष्म ते जाणीवेच्या प्रदेशात येण्याचा जा प्रयत्न करत असतात इंग्लिशमध्ये सांगायचं झालं की दे ऑलवेज ट्राय टू फाईंड अ पाथ टू वेअर ॲन एक्सप्रेशन कारण की ते फक्त नुसते असून उपयोग नाही आहे कारण की वेळेला समजण्याचा विषयच येत नाही जोपर्यंत माणसाला समजेल या भाषेमध्ये आपण त्याचं वि त्याचा सादरीकरण करत नाही तोपर्यंत कोणालाच काही कळणार नाही आता मी इथे तुमच्याशी काहीही जरी बोललो वेगळ्याच भाषेमध्ये की जी भाषाच तुम्हाला माहिती नाही तर तुम्हाला कळेल का नाही कळणार कारण की तुमच्यासाठी तेव्हा मी जे काही बोलीन ते फक्त ध्वनी असतील अर्थहीन ध्वनी आता असंच तुम्ही समजा की हे जे अर्थहीन ध्वनी जे आहेत या ध्वनीचा आवाजसुद्धा नाही आहे फक्त कंपनं जाणवत आहेत तुम्हाला तीसुद्धा जाणवत नाही आहेत ते बाहेर यायचा प्रयत्न करत आहेत म्हणून तुम्हाला जाणवत आहेत नाही तर खरं तर ती अबोध मनातच आहेत कुठेतरी तर त्या नेणिवेच्या लहरी ज्या आहेत ना त्या जाणिवेच्या दिशेने वाहण्याचा प्रयत्न करत असतात कारण की त्यांनासुद्धा मार्ग हवा असतो प्रकट होण्यासाठी अखेर प्रकट जर व्हायचं असेल तर तुम्हाला समजेल याच भाषेत तुम्ही बघितलं पाहिजे ना त्याशिवाय कळणार कसं आता आण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की माणसाच्या ऐकण्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत लहरी ज्या आहेत ना त्याची एक रेंज आहे आपण सगळंच नाही ऐकू शकत एका ठराविक फ्रिक्वेन्सीच्या खाली लो फ्रिक्वेन्सीमध्ये जर आवाजाचे कंपनं किंवा आवाजाच्या लहरी गेला तर आपल्याला ऐकू येणार नाही किंवा ठराविक फ्रिक्वेन्सीच्या वर जरी आवाजाची कंपनं स्पंदनं गेली तरीही आपल्याला ऐकू येणार नाही आता आपल्या समजण्याच्या ऐकण्याच्या रेंज जी आहे फ्रिक्वेन्सीची त्याच्या पलीकडे अनेक प्राणी एकमेकांशी संवाद साधत असतात उत्तम उदाहरण म्हणजे डॉल्फिन आता ते संवाद साधतात आवाजाच्याच लहरींच्याद्वारे संवाद करत असतात पण ते आपल्याला ऐकू येत नाहीत आता ते आपल्याला ऐकू जर यावे असं वाटत असेल तर त्यांच्या ज्या लहरी आहेत त्यांना आपल्याला समजतील अशा रेंजमध्ये आणाव्या लागतात त्या ट्रान्सफॉर्म कराव्या लागतात त्यांच्यामध्ये अनुवाद आपण म्हणतो ना तसं ते अनुवाद करावा लागतो त्या फ्रिक्वेन्सीमधनं आपल्याला कळेल अशा फ्रिक्वेन्सीमध्ये ते आणावे लागतात तेव्हा ते टुक टुक टुकटुक वगैरे त्यांचा जे संवाद आहे ते आपल्याला ऐकू येतात त्याचप्रमाणे हे नेणीवेतली जी स्पंदनं आहेत ना ती आपल्या रेंजच्या बाहेर असतात आणि ती प्रयत्न करत असतात की आपल्या जाणीवांच्या रेंजमध्ये प्रदेशात यायला जेणेकरून त्यांना सादर होता येईल त्यांना व्यक्त होता येईल तोपर्यंत तो ते सगळं अव्यक्तच आहे हे सिगमंट फ्रॉइडच्या मते माणसांनी सगळ्या झाकून ठेवलेल्या किंवा प्रयत्नपूर्वक दाबलेल्या ज्या काही लैंगिक भावना आहेत त्यांच्या मूलभूत अनुभवांच्या सूक्ष्म विस्फोटामुळे त्याच्या विस्फोटात नेणिवेचं मूळ आहे मग हे सिगमंट फ्रॉईडचं म्हणणं आहे की आपल्या ज्या काही ॲबस्ट्रॅक्ट म्हणा अनकॉन्शियस म्हणा नेणी वेमध्ये जी काही स्पंदनं आहेत त्याचं मूळ जर तुम्ही शोधत शोधत गेलात तर तुम्हाला त्याच्या मुळाशी आपण ज्या काही सप्रेस्ड किंवा दाबलेल्या जाणीवपूर्वक दाबलेल्या ज्या काही लैंगिक भावना आहेत लहानपणापासून मोठेपर्यंत ज्या कुणाबद्दल असेल तोपर्यंत त्यामध्ये तुम्हाला या सगळ्याचं मूळ सापडेल असं सिगमंड फ्रॉइड याचं म्हणणं आहे तर हे मूळ स्रोत आहे नाही हा सि अर्थात सिगमंट फ्रॉइड हे फार मोठे मानसशास्त्रज्ञ होते त्यामुळे आपण त्याला नाकारण्याचा वगैरे प्रश्न येत नाही हां आपण आपलं मत मांडू शकतो एवढं मात्र खरं आहे तर मानसशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला मी नेणीव म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न केला आता तिसरा भाग आहे पुन्हा एकदा माफ करा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण हा विषयही मोठा आहे आणि मी स्वत याबद्दल भरपूर विचार केलेला आहे फक्त ते संकलन करायला त्याला मला वेळ मिळाला नव्हता जो मला मिळाला थोडाफार मध्ये आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतो आहे पुन्हा एकदा मला माफ करा थोडा मोठा व्हिडिओ आहे पण ह्या हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता तुम्हाला मी माझा वैयक्तिक जो विचार आहे माझं जे चिंतन आहे स्वतःचं ते तुमच्यासमोर मांडतो की नेणीव म्हणजे काय आता एक गोष्ट मला इथे प्रांजळपणे सांगायची आणि प्रामाणिकपणे बरं का की नेणीव म्हणजे काय या प्रश्नावर मी खरोखरीच अनेक वर्ष चिंतन करतो आहे आणि हे मी मी माझ्यासाठी किंवा मी हे केलं यासाठी नाही सांगत आहे याचं चा कारणच असं आहे की मी मुळात एक कवी आहे त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट सुचली ही का सुचली कशामुळे सुचली याचं पृथककरण याचं विश्लेषण आणि त्याच्या स्त्रोतापर्यंत जाण्याचं कुतूहल जे आहे ना ते मला आहेच त्यामुळे हे चिंतन होतच राहिलं यासाठी नाही की मला चिंतन करायचं आहे यासाठी की मला माझ्या कवितेचा उद्गम शोधण्याचं कायम कुतूहल असतंच किंवा एखादी कविता वाचली चांगली समजा की याचा स्रोत कुठे आहे हे कसं सुचलं कधीकधी होतं ना आपल्याला की अरे हे वाक्य कसं काय सुचलं एवढं इतकं सुंदर वाक्य कसं काय सुचलं मग त्याचा जेव्हा तुम्ही मूळ स्रोत शोधायला हो जाता ना तेव्हा त्यामध्ये नेणिमेबद्दल चिंतन हे होतंच त्यामुळे गेली अनेक वर्ष मी याच्यावर चिंतन करतो आहे मी अगदी सिगमंड फ्रॉईड यांचं लेखन वाचण्याच्या आधीपासून याचं कारण मी नेणिवेशी माझा संपर्क आधी, संपर आधी संत साहित्यामुळे आला आधी म्हटल्याप्रमाणे आधी मी संतांचं वाचलं आणि त्यानंतर सिगमंड फ्रॉईड वगैरे आणि त्याच्यानंतर माझ्या कवितेच्या जन्माविषयी माझं आकलन हा एक दुसरा आवडता विषय त्यामुळे मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने किंवा मानसशास्त्राच्या दृष्टीने जाणीव नेणीव समजायच्या आधीच संत साहित्य माझी कविता यांच्यामुळे जाणीव जाणीनिणिवेबद्दल माझे विचार आधीपासूनच सुरू झाले होते आता त्यामुळे झालं असं की माझे विचार जे आहेत ना ते सिगमंड फ्रॉइड यांच्याशी अल्पप्रमाणात थोडेसे मिळते जुळत आहेत तुम्हाला जाणवेल की कुठेतरी आपण इंग्लिशमध्ये म्हणून ना ओव्हरलॅप आहे कुठेतरी त्याच्यामध्ये समान असं काहीतरी आहे समानता काही काही बाबतीमध्ये आहे असं तुम्हाला वाटेल हरकत नाही पण माझं चिंतन संपूर्णपणे माझं आहे याचं कारण असं आहे हे मी सांगतो यासाठी की मी चिंतन जे काही मांडतो आहे याला संपूर्णपणे मी जबाबदार आहे बाकी कोणीही नाही में ही, आ, मी यात कुठल्याही संत विचाराचा संत साहित्याचा किंवा मानसशास्त्रीय प्रमेयांचा आधार मी घेतलेलाच नाही आहे कारण की मी माझा स्वतःचा शोध आधीपासून सुरू आहे तो फक्त मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि प्रत्येक अनुभववादी माणसाला आपल्या वाटा आणि वाटेवरून मागूते आपल्या मागे ज्या पाऊल वाटा आहेत आपले पावलांचे ठसे आहेत त्या स्वतः स्वतःलाच चाचपडायला लागतात त्याला कोणी मदतीला येत नाही मी आधी ना तुम्हाला की खरं ज्ञान तर आत्मज्ञानच आहे शेवटी तुमचं तुम्हालाच त्या पाण्यात उतरावं लागतं त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे माझा हा शोध सुरू होताच तो मी आता शब्दात मांडण्याचा मी एक प्रयत्न करतो इतकंच आता जाणीव निर्णिवेबद्दल बोलत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मानसिक जाणीव आहे ना ती अपेक्षा आहे मी संवेदनशील माणसामध्ये जाणीवाच्यातना जा एकदम प्रखर असू शकतात त्यामुळे कधी कधी अशा लोकांचं बोलणं ना सामान्य लोकांना जरा अतार्किक किंवा गरजेपेक्षा जास्त भावनिक किंवा ओढून ताणून असं वाटू शकतं काही काही लोकं खूप संवेदनशील असतात मी जरा काही झालं की त्यांना ना त्यांच्या जाणिवा ज्या आहेत त्या एकदम कारंजासारख्या डोकंवर काढतात मग लोकांना वाटतं की अरे हा जरा जास्तच रिॲक्ट होतोय हे जरा ओव्हर रिॲक्शन झाली असं लोकांना वाटतं पण ते जरा जास्त संवेदनशील असतात म्हणून असं वाटतं आता मूळ मी हाडाचा कवी आहे म्हणजे असं की मी कविता लिहीत नाही तुम्हाला गमत वाटायला एकतर पण मी कविता लिहित नाही कविता माझ्यात कुठेतरी घडते आणि मी केवळ तिला एक मूर्त स्वरूप देतो इतकंच त्यामुळे जाणीवपूर्वक कविता लिहिण्याचा मी प्रयत्नच करत नाही आणि ते मला आवडत देखील नाही आधीही केलं नाही सुचलं तर सुचलं नाही तर नाही हे आपलं माझं आणि कवितेचं नातं आहे अगदी स्पष्ट त्याच्यामुळे माझी कविता तिचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे माझा प्रामुखपणा इतकाच आहे की ती जेव्हा घडते तेव्हा तिला जन्म देण्यासाठी माझ्या शब्दांची उंजळ मी बनवतो ग्रेसनी पण हे सांगितलं ना की आय एम नॉट अ क्रिएटर ऑफ माय पोएट्री आय एम जस्ट अ डिस्प्लेअर ऑफ माय पोएट्री असं आहे आता कवितेच्या उद्गमाविषयी जेव्हा मी विचार करायला लागलो काही वर्षांपूर्वी तेव्हा लक्षात आलं की माझ्या कवितेचे दोन ठळक रंग आहेत एक रंग तिने अनुभवसिद्ध इंद्रिय आणि संवेदनांच्या विश्वातून उचललेला आहे एक रंग त्यातनं उचलला आहे आणि त्या कागदावर जन्म घेतल्यानंतर जेव्हा ते शब्द डोळ्याखालून जातात तेव्हा त्यांच्या जन्माचा कार्यकारणभाव अनुभवाच्या रूपाने मला दिसून येतो म्हणजे जाणवतो थोडक्यात सांगायचं तर की त्यामध्ये अनुभव सिद्धता आहे त्याच्यामध्ये इंद्रिय ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे मनामध्ये निर्माण झालेले हे शब्द आहेत जाणीवेतनं आलेली ती कविता असते आणि ते लिहून झाल्यानंतर वाचताना जाणवतो की अरे हां याचा स्रोत हा आहे बरं का अरे मी हे बघितलं आणि त्यामुळे मला माझ्या मना मनामध्ये हे आलं त्याच्यामुळे हे सुचलं असावं की कुठली तरी एखादी घटना असते काहीतरी बघितलेलं असतं काहीतरी ऐकलेलं असतं आता असं नाही की चला याच्यावरती आपण लिहूयात असं नाही होत पण ती घटना किंवा त्याबद्दल त्या क्षणी आपल्याला जे काही वाटलं होतं जे काही जाणवलं होतं त्याचे इम्प्रेशन्स त्याचे छाप कुठे ना कुठे मनावर पडलेले असतात आणि मग त्या जाणिवांमधनं कविता जन्म घेते हा एक रंग आहे जो माझ्या कवितेमध्ये मला दिसतो आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो अगदी छोटंसं सा उदाहरण आहे नाही असं नाही पण म मध्यंतरी एकदा मी सकाळी असंच फेरफटका मारण्यासाठी म्हणून पुण्यातल्या डेक्कनमध्ये जंगली महाराज रोड जो आहे त्याच्यावरती चालायला असं गेलो होतो तर चालता चालता रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला सकाळी कचरा उचलणारे जे लोकं असतात ना म्हणजे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी नाही ते नाही जे पोत्यांमधनं काचेच्या बाटल्या म्हणा किंवा प्लॅस्टिकचे वगैरे ते जे उचलणारे जे असतात ना तसा एक माणूस चाललेला होता खांद्यावरती त्याच्या ओझं होतं ते आणि त्याच्यावर कुत्री भुंकत होती कुत्री भुंकत होती आणि माणसंसुद्धा तो येत असताना त्याच्या कडेनी त्याला टाळून बिळून वगैरे खूप लांब अशी चालली होती त्याच्यापासनं आता हे सगळं बघताना ना माझ्याकडे मोबाईल होता मी फोटो काढून घेतला फोटो काढला हे सगळं मी दृश्य बघतोय फोटो काढला मी बघितला आणि ते बघितल्यानंतर फोटोमध्ये बघितल्या बघितल्या काही शब्द मनामध्ये उमटले अगदी त्या क्षणी आणि ते मी लिहून काढलं ते मी लिहून काढलं आता या कवितेच्या बाबतीत हे मी नक्की सांगू शकतो की मानवी जाणिवेतून स्फुरलेली ही कविता आहे कारण की समोर दिसतंय मला मग त्याचं मूळ जे आहे ते अनुभव मानवी आयुष्याबद्दलची तुमची जाणीव जी आहे आणि पंचेंद्रिय यांच्या समीकरणामध्ये आता ती कविता अशी आहे की निष्ठुर पोटाचा भार पाठीवर निष्ठुर पोटाचा भार पाठीवर पाठीच्या कण्याला बाक निष्ठूर पोटाचा भार पाठीवर पाठीच्या कण्याला बाक कधी भुकेचा कधी भिकेचा कधी भुंकणाऱ्यांचा धाक या माणसाच्या अवस्थेबद्दलची ही कविता आहे आता हे अशी उदाहरणं मी सांगू शकतो की ज्यामध्ये जाणवतं की या कविताच्या निर्माण होण्यामागे काहीतरी निश्चित कार्यकारण भाव आहे निश्चित काहीतरी एक कारण आहे घटना आहे माझ्या पंचेंद्रियांच्याद्वारे मला जे काही जाणवलं त्यामध्ये याचं स्रोत मला दिसतो ठीक आहे पण कधी कधी काय होतं माहिती आहे ना काही ओळी जे आहेत ना ते एखाद्या उलकेसारख्या मनात चमकून जातात मग त्यांचा वेग आणि त्यांचं आयुष्य इतकं कमी असतं की काही समजायच्यात त्यांचा अस्त झालेला असतो अगदी उल्केसारख्या त्या स्पंदनं फक्त येतात तिकडे आणि जातं मी अशा वेळी मन होते बेभान होऊन जातं आणि ते उल्केच्या वाटेवर जातं त्याच्या मागावर निघून जातं मग तिच्या तुटण्याच्या जागेपासनं ते ती जिथे जात जाता जाता अस्त झालं त्या उल्केचा तिथपर्यंत मन प्रवास करून येतं की अरे हे कुठून आलं कुठून आलं काय झालं काहीतरी घडलं एवढंच फक्त मनाला कळतं मग या मनाला तिकडे तेव्हा शब्द दिसत नाहीत अनुभव सिद्धता पडताळून बघता येत नाही पंचेंद्रियांची चौकट मांडता येत नाहीत मग जे काही कारण याचं कारण असं आहे की जे काही घडलेलं असतं ते पूर्णतः ॲबस्ट्रॅक्ट अमूर्त अशब्द अव्यक्त आणि अतार्किक असतं फक्त काहीतरी घडलं एवढंच फक्त मनाला कळतं आपण आधी बोललो होतो की मनाचे दोन भाग आहेत एक नेणीव आहे एक जाणीव आहे आणि नेणीव जी आहे ती जाणीवेच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत असते ती उल्का जी आहे ती या सीमारेषेला येते आणि धडकते आणि मग जाणीवेला एकदम जाग येते मनाला एकदम जाग येते की अरे काहीतरी घडलं पण ते इतकं ॲबस्ट्रॅक्ट असतं की त्याला त्याच्यात शब्दच नसतात फक्त काहीतरी जाणवतं कारण की जाणीवेच्या भावनेला ती उल्केनी धडक दिलेली असते तो स्फोट झालेला असतो आणि जाणीवांना थांगपत्ता पत्ता लागत नाही की याचा शब्दात काय करायचं आहे कारण की हे सगळं घडतच अशा सीमारेषेवर असतं की जिकडे जाणीव तर्क कारण मीमांसा यांचं अस्तित्वच काही नाही उल्केने जिथे जन्म घेतला त्या ठिकाणी जाणीव नाही तिकडे तर्क नाही कार्यकारण भाव नाही कारण नाही मीमांस नाही काहीच नाही लवलेशसुद्धा नाही त्याचा काहीच नसतं फक्त एक पोकळी असते जिथे ही गोष्ट जी आहे हे स्फुरण जे आहे ह्या उल्केचा जन्म जो आहे ते एखाद्या स्वयंभू ध्वनीप्रमाणे जन्म घेतलेले असतं या पोकळीमध्ये जन्म घेते ती आता ते जन्म घेणं जे आहे त्याला मी नेणीव असं म्हणतो माझ्या दृष्टीने ती ही जी पोकळी आहे की ज्याबद्दल माझ्याकडे कुठलाच तर्क नाही कारण नाही मीमांसा नाही काहीच नाही माझ्याकडे आणि कुठलंही काहीही नसताना देखील एक स्वयंभू स्फुरण त्याच्यामध्ये येतं जन्म घेतो तेव्हा त्याला मी नेणीव असं म्हणतो आणि या जिथे या ज या उल्केचा जन्म होतो ती जागा म्हणजे नेणिवेचा प्रदेश ही पोकळी जी आहे जिकडे ही स्पंदनं अव्यक्त अमूर्त स्पंदनं जन्म घेतात तो नेणिवेचा प्रदेश आणि ते जन्म घेणं म्हणजे नेणीव हो। ते स्वयंभू असतात त्याला तुम्ही आणू नाही शकत आणि मग मन जे आहे ना ते नेणिवेच्या प्रदेशात या उल्केचा माग घेत राहतं आणि अगदी अपरिहार्यतेमुळे आपल्या जाणीवांचा आधार घेऊन तिच्यामुळे निर्माण झालेल्या अनुभूतीला शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतं थोडंसं अवघड आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला नेणीव जी आहे यातली स्पंदनं जी आहेत ती जाणीवच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळं ठीक आहे पण अखेर जाणीवेला मगाशी म्हटल्याप्रमाणे माणसाला समजेल अशाच रेंजमध्ये अशाच भाषेमध्ये तुम्हाला ते सांगणं कर्मप्राप्त आहे नेणिवेच्या प्रदेशात या उल्केचा ही जी नेणीव आहे तिचा माग घेत अगदी अपरिहार्यता पर्याय नाही कारण की ॲबस्ट्रॅक्ट अव्यक्त तुम्ही सांगणार कसं अव्यक्त आहे तर ते व्यक्त कसं करणार तुम्ही अव्यक्तता सुद्धा जी आहे ना ती शब्दांच्या द्वारे व्यक्त करावी लागते म्हणजे मौनाचं महत्त्व काय आहे याबद्दलसुद्धा भाषण द्यावं लागतं इतकं हे विरोधाभासी आहे बरोबर ना मौनाचे महत्त्व याबद्दल व्याख्यानं असतात गमतीशीर आहे तसंच अपरिहार्य या आहे अव्यक्त जे आहे ते व्यक्त करण्यासाठी तुम्हाला शब्दांचा आधार घ्यावा लागतो तसे या जाणीवांना या जाणीवांचा आधार घ्यावा लागतो मनाला जस्ट टू मेक सेन्स आउट ऑफ दॅट अनकॉन्शियस माइंड हा आधार घ्यावाच लागतो आणि मग मन जे आहे त्या जाणिवांच्या आधाराने ते जे काही घडलं नेणिवेच्या प्रदेशात त्याला शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतं इंग्रजीत सांगायचं तर द कॉन्शियस माइंड ट्रायज टू मेक सेन्स आउट ऑफ अनकॉन्शियस माइंड आणि मग अशावेळी त्याला सामर्थ्य जे मिळतं मनाला या शब्दांमध्ये मांडण्यासाठी जे सामर्थ्य आहे ते मिळतं मूलाधारामधून तिथे सगळ्यात आधी या उल्केच्या तो जो काही नेणीव जे आहे त्याच्या स्फोटाची अशब्द अव्यक्त प्रतिमा उमटते हे माझं चिंतन आहे स्वतःचं कदाचित हे सगळ्यांना पटेल असं पण नाही आहे हे माझं स्वतःचं चिंतन आहे मला जे काही जाणवलं ते मला जे काही समजलं जो काही मी अभ्यास केला स्वतःच्या कवितेबद्दल आणि मी जे वाचलं त्याच्याबद्दल ते, ते मी तुम्हाला सांगतो आहे की मुलाधार जो आहे ना त्याची पहिली प्रतिमा जी आहे आता मी प्रतिमा म्हणतोय आहे हां उल्केचा जन्म नाही उल्केचा जन्म ते नेणिव्याच्या प्रदेशात झालेला आहे पण त्याची जी शब्दामध्ये मांडता न येण्याजोगी प्रतिमा जी आहे ना पहिली शुरू हो या ती या मुलाधारामध्ये उमटते आणि मग पुढे तिचा प्रवास सुरू होतो मेंदूपर्यंत आणि या प्रवासामध्ये ती सगळी साधनसामग्री गोळा करत 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 जाते आणि मग त्या मुलाधारातल्या प्रतिमेला मूर्त किंवा शब्दरूप मिळतं आणि तेव्हा ही कविता जन्म घेते म्हणजे नेणिवेच्या प्रदेशामध्ये नेणिवेचा जन्म त्याचा विस्फोट त्याची स्पंदनं अमूर्त अव्यक्त अशब्द अशी ती स्पंदनं त्याची मुलाधारामध्ये उमटलेली प्रतिमा मनाने जाणीवांच्या आधारे या नेवेला शब्दांमध्ये मांडण्याचा केलेला प्रयत्न आणि हे करत असताना मुलाधारातून म मेंदूपर्यंत जाताना ही जी प्रतिमा आहे हा जो प्रवाह आहे शब्दांचा मनाचा जाणीवांचा जो प्रवाह आहे ते एक एक, एक सामग्री शब्दांची अनुभवांची गोळा करत करत जाते मग त्यामध्ये कवितेचे अंग येतात काव्याचे अंग येतात कधीकधी त्याच्यामध्ये छंद येतात आणि मग ती सामग्री गोळा जेव्हा होते शेवटी तेव्हा कविता जन्म घेते याच्या सगळ्यांचा मुख्य कारक जे आहे तो मन आहे निश्चितच आणि इथे मन आणि मुलाधार यातला फरक सुद्धा लक्षात घ्या मन म्हणजे मुलाधार नाही मन एखाद्या संगीतकाराप्रमाणे की ज्याला काहीतरी सांगायचंय आणि मुलाधार जो आहे तो वादक आहे त्याला संगीतकाराच्या सांगण्याचे पृथककरण करून संगीताच्या निर्मितीचं मूळ निर्माण आहे तुम्ही ते ऑर्केस्ट्रामध्ये बघितलं असेल ना तो संगीतकार जो असतो तो ते काठी घेऊन हात हलवत हलवत वगैरे लोकांना सांगत असतो की तुम्ही हे वाजवा तुम्ही हे वाजवा प्रत्येकाला त्यांनी कागद दिलेला असतो की आता तुम्ही हे वाजवायचं आहे तुम्ही ते वाजवायचं आहे हे सगळं सिम्फनी जी आहे ती एकत्र एक करण्याचं काम मनाचं आहे शब्दरूप देण्याचं काम हे मनाचं आहे आणि मूलाधार जो आहे तो निर्मितीचं मूळ आहे कारण की तिकडे पहिली प्रतिमा उमटते त्या मुलाधाराकडून मनाला काम करून घ्यायचं असतं आणि मुलाधार जो आहे तो मनाने जे काही सांगितलेलं आहे तो त्याच्या पद्धतीने ते समजून घेतो आणि त्यानुसार निर्मितीकडे बघतो त्या उल्केचं किंवा नेणवेच्या प्रदेशातून आलेल्या अमर अमूर्त जे आलाप आहेत आणि त्याचे मनावर उमटलेले जे ठसे आहेत आणि त्याचं शब्दात वर्णन जे आहे याचा तफावत तफावत आहे हे कवीलासुद्धा जाणवत असतं कारण की ती उल्का जेव्हा जन्म घेते ती नेणिवेच्या प्रदेशात जेव्हा ते स्पंदनं जन्म घेतात आणि ते जन्म घेतलेलं अगदी अमूर्त अशी जाणीव जेव्हा तुम्हाला होते नेणिवेतला जाणिवेकडे जो प्रवास जो असतो तो, तो जेव्हा त्या सीमा रेषेला येऊन धडकतो ना जाणीव नेणिवेच्या तेव्हा माणस माणसाच्या कवीच्या मनाला जाणवतं की अरे काहीतरी झालंय आता हे काहीतरी होणं जे आहे ना ते संपूर्णपणे शब्दात मांडता येत नाही हे कवीला सुद्धा माहिती असतं पण त्याला निरूप आहे त्याला आहे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे एक उपयोगात आणली जाते ती म्हणजे लॉस्ट इन ट्रान्सलेशन एकाचं दुसऱ्या दुसऱ्याचं तिसऱ्या तिसऱ्या चौथ्याला असं करत करत गेलं तर पहिल्याला जे सांगायचं असतं ते आणि शेवटच्या माणसाला जे समजतं ते याच्यामध्ये तफावत असते कारण की प्रत्येकजण आपापल्या समजांनुसार अर्थ काढत काढत जातो त्यामुळे कवीला हे माहिती असतं की तफावत आहे माझे शब्द जे आहेत हे कदाचित अपुरे आहेत हे पूर्ण नाही आहेत पण शब्दांना मर्यादा आहे कधीकधी शब्दच नसतात काय करणार आणि ते जाणवलं जे आहे त्याला पूर्ण शब्दांमध्ये मांडणी करणं हे खूप अवघड असतं त्याच्यामुळे कदाचित काही वेळेला कवीला जे जाणवलं आहे अगदी प्रथमदर्शी ते वाचकांना जाणवलंच याची खात्री देता येत नाही आता माझ्या काही कवितांची मीमांसा जेव्हा मी करतो ना तेव्हा मला हा प्रदेश दिसतो त्यांचे आलाप पण दिसतात हे माझ्यापुरते मग अशी म्हटलं तसं मी स्वतः माझ्यापुरता अभ्यास करतो मला दिसतात मला ते आलाप दिसतात जिथे अनुभव जाणीव आणि इंद्रिय यांचा आधार घेऊन कविता जन्म घेते पण तिचं मूळ दुसरीकडे असतं मगाशी जी कविताचं तुम्हाला वाक्य ऐकवली त्याचं मूळ मला समोर दिसत होतं समोर समोर घटना आहे पण कधीकधी असं काहीच नसतं काहीही घडलेलं नसतं किंवा त्या कवितेतले शब्द जे आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा काही घडलेलं नसतं काही बघितलेलं नसतं काहीही झालेलं नसतं आणि तरीही ते जन्म घेतं तेव्हा गंमत वाटते माझ्या कवितेतलं काही वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो आणि या कवितेचा अर्थ शोधत असताना मला नेणिवेच्या प्रदेशाबद्दल आणखीन विचार करायला वाव मिळाला खरं सांगायचं तर कारण की याला कार्यकारणभाव काहीही नव्हता या कवितेसाठी की हे का सुचलं माझ्याकडे काहीही उत्तर मला मिळालंच नाही मी खूप विचार केला विजेच्या शराने न जाते क्षणांच्या कळ्यांची उरी ओल वेली विजेच्या शराने न जाते क्षणांच्या कळ्यांची उरी वेल ओली कळीने वितळता जळे सावली ही अशा वेदनांना किती साहले कवी माझ्या एका कवितेतलं हे कडवं आहे पूर्ण कविता इथे देत नाहीये मी पण याच कार्यकारण कुठेच नाही मला सापडलं आता या नेणिव्याच्या आलापांना जाणीवांच्या प्रदेशातले शब्द जे आहेत ते देऊन देखील नेणिवेतली जी गंगोत्री आहे ना तिची अनुभूती करून देणारी माझ्याकडे ऍक्च्युअली फार सुंदर उदाहरण आहेत माझ्या कवितांचं आहे मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगितलं पण माझ्या कविता सोडून तर कशी कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की त्या नेणिव्याचे जे आलाप आहेत ना नेणिवेची जी स्पंदनं आहेत ना त्या जाणिवेच्या प्रदेशामध्ये येऊन शब्दरूप त्यांनीसुद्धा असं जे काही घेतलं आहे सुंदर की तुम्हाला त्या नेणिवेकडे तुम्हाला ते घेऊन जातील कदाचित तुम्हाला त्या प्रदेशात जाता नाही येणार कारण की शेवटी ती नेणीव आहे पण किमान त्याची दिशादर्शन तर निश्चित होईल आणि अर्थात हे माझं आकलन आहे इतरांची मतभिन्न असू शकतात उदाहरणं तर खूप आहेत पण काही उदाहरणं तुम्हाला देतो की ज्ञानेश्वर माऊलींचं मोगरा फुलला मोगरा फुलला जेव्हा आत्म ते आत्मज्ञान झालं तेव्हा नेणिवेच्या प्रदेशातून जेव्हा ती जाणवेत आलं असेल की हे आत्मज्ञान आहे हे बाकी काही नाही आहे हे आत्मज्ञान आहे आणि हे जी जाणीव नाही आहे हे नेणी प्रदेशातनं आलेलं आहे तेव्हा हे शब्दरूपात मांडायचं कसं की मला जाणीव झाली मला जाणीव झाली असं सांगायचं नाही ज्ञानेश्वर माऊलींनी इथे रूपक वापरले मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचेता अतिभारू कळी असे आला कळी जी आहे ही कळी कुठली आहे नेणिवेच्या प्रदेशात जन्म घेतलेला स्पंदन म्हणजे कळी आहे आणि ती जेव्हा जाणिवेकडे आली तेव्हा तिचं फूल झालं तिचा मोगरा झाला किंवा आणखीन मगाशी मी एक उदाहरण दिलं होतं ना की विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले किती सोप्या शब्दामध्ये तुम्हाला थेट नेणिवेच्या प्रदेशाकडे दिशादर्शन केलंय माऊलींनी विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले माऊलींच्या मनाच्या अवस्थेबद्दल थोडा विचार करा की असं काय घडलं असेल की त्यांच्या मनामध्ये हे शब्द उमटले असं काय नेणवेच्या प्रदेशात घडलं की ती स्पंदनं जी आहेत ती जाणीवकडे येऊ आहेत आणि ती आल्यानंतर शब्द त्यांच्या मुखातून आले ते म्हणजे विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले काय त्या मनाची अवस्था असेल एकविसाव्या वर्षी जेव्हा एखादा मुलगाच लहान तो एकविसाव्या वर्षाचा तो म्हणतो की मला संजीवन समाधी घ्यायची आहे त्याच्या मनाची अवस्था काय असेल विचार करा आता माझे लाडके कवी ग्रेस त्यांचं पण एक वाक्य आहे भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही हे वरवर जर पाहिलं तर अनुभव आहे याच्यामध्ये हे दिसतं नाही असं नाही पण हे भय फक्त काय आपल्याला भौतिक भयच असतं का नाही कुठेतरी नेणिवेच्या प्रदेशामध्ये हे भय जे आहे ना ते घर करूनच राहिलेलं असतं फक्त ते कधी कधी डोकं वर काढतं आणखी एक त्यांची कविता आहे तुला पाहिले मी नदीच्या किनारी कधीतरी ती कविता वाचा तुम्ही गाणं नाही म्हणत मी हा कविता म्हणतोय निणिवेचा प्रदेश नक्की कुठे आहे याची जाणीव तुम्हाला होईल आरती प्रभूंचं पण ये रे घना ये रे घना न्हा घाल माझ्या मना याच्यावर आपण बोललेलो आहे आपल्या चॅनलवरती बोललेलो आहे की हे नाव घाल आता हे खरोखरीच न्हाणं आहे का नाही आहे खरोखरीच नाहणं थोडीच आहे या मनाला नावू घाल मनाला नावू का घाल कारण की जाणीवा ज्या आहेत त्या कदाचित बोथट झाल्या आहेत त्यांच्यामध्ये कदाचित भेसळ झालेली आहे आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं ना त्यामुळे कदाचित तुमचा भाबडेपणा पण निघून गेला आहे त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या मनात खोट निर्माण झाला चोर निर्माण झाला आहे हे एकदा न्हावून निघालं की जाणीवांचा आरसा जाणीवांची पटलं अगदी स्वच्छ होतील जेणेकरून नेणिवांना पुन्हा एकदा येण्यासाठी एक पवित्र अशी जागा मिळेल त्यांचीच प्रभूंची खानोलकरांची गाजगर नावाची एक कादंबरी आहे ती वाचत असताना तुम्हाला या प्रदेशाचं दिशादर्शन होईल आणि आत्ता नुकतंच मी जी कादंबरी वाचली होती ती म्हणजे जाई सुहा शिरोळकरांची त्याच्यामध्ये जाई हे जे व्यक्तिमत्व आहे ती तशी का वागते तिला तसं का वाटतं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतः वाचा आणि विचार करा तुम्हाला आपोआप जाणवेल की ही जाणीव नाही आहे हे तिच्या हातात नाही जाणीव असतं तरी थांबवता आलं असतं तिला जर आपल्याला हे आहे आपल्यामध्ये याच्याबद्दल जर तिला जाणीवच नसेल तर ती थांबवणार कसं तिच्या वागण्यामध्ये हे आपल्याकडनं आहे हेच जर तिला जाणवत नसेल तर ती थांबवणार कशी तिथे तुम्हाला नेणिवेचा प्रदेश लख्खपणे दिसून येईल आणखीन एक उदाहरण बरं का जे मला कायम लक्षात राहिलं आणि ब माझ्याच कवितेबद्दल किंवा या वाक्यांबद्दल माझे जे लाडके कवी आहेत त्यांच्या कविताबद्दल जेव्हा विचार केला जाणीवनेणिवेच्या दृष्टिकोनातून तेव्हा एक वैज्ञानिक उदाहरण मला सापडलं की जे वैज्ञानिक अधिक आध्यात्मिक आहे ते म्हणजे रामानुजन मग राज रामानुजन त्यांचा अंतिम समय जेव्हा आला होता ना तेव्हा ते असे समीकरणाच्या समीकरणं सांगत सुटले होते फक्त म्हणजे गोष्ट अशी आहे की ते मृत्यूशाहीवर होते की आता जाणार म्हणजे ते कोणत्या क्षणी आणि एकावर एकावर एक एकावर एक, 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 एक ते फक्त समीकरणांच्यावर समीकरणं सांगत सुटले होते आणि लोक उतरवत घेत बसले होते त्यांना विचारलं की अहो तुम्ही कोण क कौ, कसं सुचत आहे तुम्हाला हे कुठले एक इक्वेशन्स आहेत कुठली समीकरणं आहेत हे काय हे तेव्हा त्यांनी ते उत्तर दिलं होतं की माझी देवी मला ही समीकरणं सांगते आहे आणि मी ती तुम्हाला सांगतो आहे आता मला सांगा ही जी देवी जी आहे ही जर किंवा जी कुठली शक्ती आहे परमशक्ती जी आहे ती जर हे समीकरणं सांगत असेल तर ती काय तुम्हाला आणि मला समजेल अशा ए इक्वल टू बी सी इक्वल टू या भाषेत सांगेल ही दैवी समीकरणं या भाषेत सांगायची असतात का विचार करून बघा रामानुजन जेव्हा म्हणाले की माझी देवी मला हे समीकरणं सांगते ही देवी म्हणजे काय आहे अमूर्त अव्यक्त अशब्द ॲबस्ट्रॅक्ट पूर्णपणे आणि ती जी स्पंदनं आहेत ती जाणीवांच्या प्रदेशात येऊन समीकरणांचं म्हणजे आपल्याला समजतील दैवी वर्ण मानवी समीकरणावरचा हा प्रवास आता हे देवीचं सांगणं जे आहे हे नेणीव नाही आहे नाही तर आणखीन काय आता या सगळ्यांमध्ये एक तुम्ही जर पाहिलं तर एक समान धागा आहे तो असा आहे की शब्द जाणीवांचे असले तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी कार्यकारण भाव नाही फक्त एक तर्करहित अंतर्ज्ञान आहे तर्करहित लॉजिकलेस मग असं म्हटलं ना इल लॉजिकल नाही इलॉजिकल म्हणजे चुकीचं लॉजिक इथे लॉजिकच नाही आहे इथे तर्कच नाही आहे लॉजिक लेस इंट्युशन्स इथे ज्याला कारण नाही आपल्याला असं वाटतं इंट्युशन्स म्हणजे एक इंग्लिश शब्द आहे की आपल्याला असं वाटतं की नाही होणार हे असं इंट्युशन असतं तुम्हाला वाटतं तसं सा। का सांगता येत नाही तुम्हाला विचारलं ना की काय रे बाबा असं का म्हणतोय तेव्हा आपण तो माहीत नाही वाटलं असं मग ते उदाहरण देऊ आपण की आता इंट्युशन्स असतात की आज गाडीवरनं नको जायला आज आपण रिक्षाने जाऊयात आणि नेमकं त्याच दिवशी त्या, त्या गाडीला काहीतरी झालेलं असतं किंवा रस्त्याला काहीतरी झालेलं आणि मग तुम्हाला कळतं की ओके आपला निर्णय जरा बरोबर होता मग तुम्हाला विचारतात का रे तुला असं का वाटलं की गाडीने आज नको जायला रिक्षाने जावं तेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा तुम्ही काय म्हणता वाटलं बुवा असं काही कारण असं काही नाही वाटलं आज नको जायला म्हणून नाही बरोबर ना तर ही जे काही घडलं की आपल्याला असं करायचं आहे ठीक आहे हे का घडलं आहे किंवा का घडत आहे याचं उत्तर जे आहे ना ते जाणीवांच्या आणि अनुभूतीच्या माध्यमातून सुद्धा देता येत नाही माणूस निरुत्तर होऊन जातो काय सांगणार मी अनुभूतीसुद्धा म नेणिवेची एक एक पायरी वर आहे म्हणजे अनुभूती सुद्धा जी आहे ना ती म काय म्हणतात त्याला नेणीव आणि जाणीव यांच्या जा मध्ये कुठेतरी आहे अनुभूतीच्या मुळाशी सुद्धा कारण की ना अनुभवांचं एक छोटंसं गाठोडं पडलेलं असतंच काही म्हणा तुम्ही अनुभूती ही, ही पोकळीमध्ये निर्माण होत नाही हे लक्षात घ्या अनुभूती निर्माण होण्यासाठी अनुभवांचं छोटं का होईना पण शिदोरी असावी लागते थोडं का होईना संदर्भ असावे लागतात त्याशिवाय अनुभूती येत नाही उदाहरणार्थ इथे बसल्या बसल्या मी सातपुडा पर्वतातले जे कोणी आदिवासी असतील जे कोणी वनवासी असतील तिकडचे त्यांच्या आयुष्यामधले असलेले प्रश्न जे आहेत यांच्या अनुभूती मी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत नाही घेऊ शकत त्यासाठी मला किमान थोडा तरी अनुभव पाहिजे की त्यांचं आयुष्य कसं आहे त्यांचे प्रश्न काय आहे ते कसे जगतात हे जेव्हा मला समजेल तेव्हा अनुभूती यायला मदत होईल पण जर मला जर अनुभवच नाही तर मी अनुभूती काय घेणार त्या गोष्टीची त्यामुळे प्रत्येक अनुभूतीमध्ये अनुभवांचं गाठोडं पडलेलं असतं त्यामुळे त्याला अनुभूतीला आपण सरळ सरळ नेणीव असं नाही म्हणू शकत नेणू हा प्रदेश खूप खोलवर आहे की जिकडे अनुभूती पण पोचवत नाही तिकडे काहीच पोचत नाही एक प्रकारची पोकळी आहे आता याच्यामध्ये ना मला श्रीमद् भगवद्गीतेतला एक श्लोक आठवतो इंद्रिय आणि पराण्या इंद्रिया आणि पराण्याहु हुरिंद्रियेभ्य परम पराण्या हुरिंद्रियेभ्य परम मनहा मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परस्तु सहा इंद्रिया आणि पराण्याहुरिंद्रियेभ्य हा परम मन इंद्रियांच्या परे मन ठीक मनाच्या पलीकडे माफ करा इंद्रियांच्या पलीकडे ज्ञान ज्ञानाच्या पलीकडे मन आणि मनाच्या पलीकडे सुद्धा मी आहे या सगळ्यांच्या पलीकडे मी आहे मग मला जर विचाराल तर मन आणि आत्मा यांच्यामधला मधली जी कशी विराट पोकळी आहे ना मन आणि आत्मा यांच्यामधली जी एक पोकळी आहे ना तो कदाचित नेणिवेचा प्रदेश आहे बुद्धीच्या परे मन मनाच्या पलीकडे मी पण मनाच्या पलीकडे भगवंत आहे भगवंत आणि आपल्यामध्ये एक जागा आहे कदाचित तिथे नेणिवेचा प्रदेश आहे त्या पोकळीमध्ये सृजनशील आणि संवेदनशील मन है। है है। है जे आहे ते जाणिवेच्या प्रदेशातून नेणिवेच्या शून्य प्रदेशाकडे सतत आशेने बघत असतं मगाशी म्हणत म्हणणं असं मी कवी आहे मला माहिती आहे आम्ही या नेणिवेकडे ना टक लावून बघत असतो कारण की जाणिवेचं आम्हाला कौतुक आहेच नाही असं नाही पण त्या नेणिवेचं जे कौतुक आहे किंवा त्याचा जो रसास्वाद आहे त्याची जी निष्पत्ती आहे ना ती काही आवरच असते आम्ही नेहमी आषाढभूतार्क बघत असतो त्या जागेकडे त्या नेणिवेकडे जाणीवेच्या प्रदेशातून पण त्याशिवाय शक्य नाही याचं कारण असं की ती उल्का कधी दिसेल याला काहीच नेम नाही आणि ती लोप पावण्याआधी झेळण्याचा प्रयत्न मन करत असतं अर्थात सफल होत नाहीच ते पण प्रयत्न करत असतं कारण की त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची ना त्याला एक खरं तर अरबी फार सुंदर शब्द आहे त्याला कैफ तो एक कैफ असतो तो एक ट्रान्स असतो कविता घडते ना तेव्हा तो एक ट्रान्समध्ये असतो कवी कारण की तो जाणीवेच्या प्रदेशातनं नेणिवेच्या प्रदेशाकडे बघत असतो आणि ते सगळं काही झेलायचा प्रयत्न करत असतो समजतं आहे का सापडतं आहे का हाताला काही लागतं आहे का, का आपल्या याचा विचार करत असतो आता संपूर्णच ते मूर्त स्वरूपात मांडणं अशक्य मगाशी म्हणल्याप्रमाणे आणि नेणिवेच्या प्रदेशामध्ये जे काही घडतं आहे त्याची कार्यकारण कार्यकारणभाव हे तर जवळजवळ म्हणजे अशक्यच आहे की हे का घडतं आहे वगैरे आपण फक्त मगाशी म्हणलं असं फक्त लक्षणं सांगू शकतो बाकी काहीच नाही त्यामुळे मी हे नेणिवेच्या प्रदेशात जे काही घटना घडतात ना त्यांच्या उगमांना मी दैवी समीकरण म्हणतो माझे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ जर काही बघितले असतील रसग्रहणाचे किंवा अभंगाच्या बा बाबतीमध्ये किंवा आयुष्याच्या बाबतीमध्ये तर मी हा शब्द अनेकदा वापरलेला तुम्हाला आठवेल दैवी समीकरणे मी याला दैवी समीकरण म्हणतो म्हणून मी म्हटलं ना की याचं चिंतन खूप आधीपासून सुरू आहे फक्त हे मांडण्याला मला वेळ लागला इतकंच आता शेवटी इतकंच सांगतो की नेणीव म्हणजे दैवी समीकरणांनी व्यापलेला एक अमूर्त अव्यक्त अस्तित्वहीनतेचा संभ्रम निर्माण करणारा प्रदेश जिथल्या तारा झंकृत झाल्या की ज्याप्रमाणे सतारीच्या सिंपथेटिक तारां असतात त्या जाणीवेच्या प्रदेशातली स्पंदनं आपोआप जागृत होतात नेणिवेमध्ये जे काही घडत आहे अव्यक्त अमूर्त अतर्क्य तर्कही न जे काही आहे त्यातल्या दै ते सगळं दैविक समीकरणांनी व्यापलेलं आहे आणि जेव्हा त्या तारा ज्या आहेत नेणवेच्या प्रदेशातल्या त्या, त्या जेव्हा झंकृत होत्या तेव्हा आपोआप संवेदनशील मनाच्या जाणीवांच्या तारा ज्या ता, आहेत ना सतारीमध्ये सिम्पथेटिक स्ट्रिंग्ज असतात ज्या रेझोनेट होतात सतार वाजवत असताना त्या खालच्या तारा ज्या आहेत त्या आपोआप हालायला लागतात आपोआप त्यांच्यामध्ये स्पंदनं निर्माण होतात त्याला कोणी हात लावत नाही तरीही निर्माण होतात कारण की आजूबाजूच्या लहरी ज्या आहेत त्या त्याच्याशी मॅच करतात फ्रिक्वेन्सीमध्ये मग त्याही वाजायला लागतात तसं जाणीवेतल्या प्रदेशांमधली स्पंदनं स्वाती आपोआप आप जागृत होतात तर हे होतं माझं नेणीव म्हणजे काय याबद्दलचं विवेचन मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची क्षमा मागतो पण मी जर हे माझ्या मनातलं जर सगळं तुम्हाला सांगितलं नसतं तर माला मला खरंच खूप वाईट वाटलं असतं म्हणून मी मला शक्य होतं तेवढं मी संकलन करायचा प्रयत्न केलेला आहे आधी आधी पण मी म्हणालो की ज्याचं ज्याचं चिंतनसुद्धा याच्यामध्ये आहे असं नाही की मी सांगतोय तेच माझं चिंतन मी तुमच्यासमोर मांडलं इतकंच आणि माझा जो काही अभ्यास म्हणा मी जे काही वाचलेलं आहे आत्तापर्यंत त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला भगवद्गीतेतला जो श्लोक आहे तो मला पूर्ण पाठ नाही आहे त्याच्यामुळे म्हणताना मला कधीकधी त्रास होतो पण तिसऱ्या अध्यायातला हा बेचाळीसावा श्लोक आहे इंद्रिया पराण्याहुरिंद्रियेभ्या परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे हे परतस्तु सहा इंद्रियांच्या परे मन मना मनाच्या परे बुद्धी आणि बुद्धीच्याही परे त्याच्याही पलीकडे मी आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात असा तो श्लोक आहे असो तर आता नेणीव म्हणजे काय याबद्दल माझे विचार जे आहेत ते मी इथेच थांबवतो माझी आशा आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकला असेल तर तुमचेही विचार मला कळवा तुम्हाला जे पटलं नाही पटलं तेही मला कळवा तुमचे विचार ऐकायला मला खूप आवडेल आणि खूप दिवस माझी इच्छा होती की या विषयावर मी एक व्हिडिओ करावा आपल्या चॅनलसाठी त्यासाठी मी थांबलो होतो आणि मी शब्द दिला होता की आधी हा व्हिडिओ आणि मग बाकीचं म्हणून मी काही अपलोड केलं नाही बाकी झालेलं काहीही नव्हतं आपला प्रवास असाच सुरू राहील सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि या उत्तम विषयाने आपण या वर्षाची सुरुवात करत आहोत तुम्हाला जर हे विवेचन आवडलं असेल तर जरूर लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि बाकी अभिप्राय असेल ते तर कळवाच मी सगळे अभिप्राय वाचत असतो असं नाही की मी रिप्लाय दिला नाही याचा अर्थ की मी ते वाचलेलं नाही मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो गमतीशीर वाटेल पण लहान मुला जसं खाऊ मिळतो ना तसं तुमचे कॉमेंट्स जे आहेत ते माझ्यासाठी खाऊ येतो माझ्यासाठी एक प्रकारचं ते इन्स्पिरेशन आहे एक प्रकारचं मोटिवेशन आहे मला एक पाठबळ मिळतं चंद्रबळ मिळतं मलासुद्धा पुढे जायला आता तुमची रजा घेतो आणि पुढच्या भेटू आपण बापटांचे बडबडमध्ये वेगळा कुठला तरी विषय घेऊन खरं तर मला काही गाण्यांवरती बोलायचं आहे आज नाही आत्ता नाही पण गाण्यांवरती बोलू आपण गाण्यांचं रसग्रहण कवितांचं तर आपण करत असतोच पण गाण्यांचं पण करूयात हे पण करून पाहू गगन सदन तेजोमयाचं मी केलेलं आहे त्याच्यामध्ये एका ताईंचं एक, एक सूचना आली होती की गाण्यांबद्दल का करू नये करून पाहू तेही करून पाहू आपला हा आनंदाचा प्रवास आहे आपला चॅनल जो आहे ते, कुटुम है। ते कुटुम एक कुटुंब आहे त्यामुळे या सगळ्या कुटुंबाला पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा येणारं वर्ष उत्तम जावं आनंदी जावं आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला मन मोकळेपणाने बोलता यावं बस एवढीच प्रार्थना आहे आणखीन काही नाही धन्यवाद